नमस्कार, अपर्णा फुडजर्नीमध्ये मी अपर्णा तुमचं स्वागत करते. आत्तापर्यंत मी राईसच्या खूप वेगवेगळ्या व्हरायटीज तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे. साध्या सोप्या, पण तरीसुद्धा चमचमीत, काही खुसखुशीत आणि काही स्वादिष्ट. तर अशीच एक राईसची रेसिपी घेऊन आलेली आहे, चिकन बॉल्स राईस. तर पाहूयात त्यासाठी लागणारं साहित्य. हे चिकन खिमा घेतलेला आहे मी. हा चिकन खिमा मी मिक्सरमधून काढून घेतलेला आहे. बोनलेस चिकन चक्क मिक्सरमधून काढायचं की हा एवढा सॉफ्ट त्याचा खिमा तयार होतो. मटण खिमा आपण घरी करू शकत नाही, पण चिकन खिमा नक्की घरी तुम्ही करू शकता. राईसला लागणारे मला पुलावसारखं आपल्याला करायचं आहे म्हणून कांदा हा मी भात उकडूनच घेतलेला आहे. म्हणजे भात उकडायचं आता वेगळं मला असं वाटतं की सांगायची गरज नाही, कारण अनेक माझ्या रेसिपींमध्ये मी भात उकडायचा वगैरे सगळं दाखवलेलं आहे. तर भात उकळताना पाणी उकळलं की पाण्यामध्ये मीठ टाकायचं, नंतर हे सगळे खडे मसाले टाकायचे, तमालपत्र, दालचिनी, लवंग, नंतर थोडासा वेलदोडा, हे सगळं टाकायचं आणि चांगलं पाणी उकळलं खळखळ की भात टाकायचा. भात तुम्ही शक्यतो बासमती वापरलात तर खूप चांगला, जो आपण बिर्याणीसाठी वापरतो तो राईस वापरायचा. असं मी करून ह्या पूर्ण भात एक जवळजवळ बाऊलभर मोठा शिजवून घेतलेला आहे. मटार आहेत, आलं लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट आहे जी आपल्याला बॉल्स करायचे, चिकन बॉल्स त्याच्यासाठी लागणार आहे. हा वेगळा आलं लसणाची पेस्ट आहे ही मला जेव्हा मी पुलाव फोडणीला देईन तेव्हा लागणार आहे. कोथिंबीर, पुदिना, तमालपत्र, नंतर दालचिनी, लवंग आणि काळी मिरी, एवढं मी फक्त वरती फोडणीला घेणार आहे. जिरे पावडर आहे, मीठ आहे आणि हा थोडासा कांदा लसूण मसाला. आणि आपण जो राईस करणार आहोत किंवा पुलाव करणार आहोत तो आपण साजूक तुपात करणार आहोत, म्हणून तूप. आणि पकोडे जे आपण किंवा आपण जे बॉल्स करणार आहोत, चिकन बॉल्स करणार आहोत, त्याच्यासाठी तेल. आपण पाहूयात की प्रत्यक्ष बॉलचं साहित्य सारण कसं तयार करायचं ते. हा चिकन खिमा मी ह्याच्यात टाकते, अशी हिरवी मिरची आलं लसणाची पेस्ट टाकते. आता हे तुम्ही किती तिखट करायचं ते बघा. पुदिना टाकते, कोथिंबीर टाकते, जिरे पूड टाकते, मीठ आणि थोडासा कांदा लसूण मसाला, अगदी थोडा, खूप नाही. तेल तापत ठेवते. बॉल्स तयार करून घेऊ. थोडासा तेलाचा हात लावून हे बॉल्स थोडेसे गोल आकाराचे असे आपण करूयात. याला दुसरं तुम्हाला बाइंडिंगसाठी काही टाकायची गरज नाही आहे, हे काही सुटत नाहीत. असे सगळे बॉल आपण तयार करून घेऊ आणि तळून घेऊ. आता सगळे बॉल्स आपले असे तळून झालेले आहेत छानपैकी, एकदम मस्त खुसखुशीत आणि खमंग तळायचे, काळे करायचे नाहीत, पण थोडंसं असं छान त्याला रंग आला पाहिजे, ब्राउनिश कलरचे करायचे. आता आपण राईस फोडणीला देऊयात. तेल तापलं की मी हा खडा मसाला टाकते थोडासा त्याच्यात. भात शिजवताना आपण टाकलेला आहेच, त्यामुळे त्या अंदाजाने थोडासा टाकला तरी चालेल. कांदा टाकते उभा चिरलेला, साधारण एक वाटी उभा चिरलेला कांदा आहे हा, तो आपल्याला छान लाव छान एकदम असा लाल गुलाबी करून घ्यायचा आहे कांदा. साजूक तूप, कांदा आणि आलं लसूण, ह्याची टेस्ट इतकी छान लागते. मटार घालते, मिरच्या घालतीये जरा तिखटपणासाठी, म्हणजे आपला राईस पण थोडा तिखट होईल ना.
अख्खीच मिरची टाकते म्हणजे दातात येणार नाही। मिरची थोडीशी मध्ये फोडून टाकली आहे। थोडीशी कोथिंबीर मी आता टाकते आहे आणि पुदिना थोडासा, याचा पण स्वाद खूप छान लागतो। आणि मीठ, मिठाने आपसुकच ह्याला थोडंसं पाणी सुटेल। आपण भातात पण मीठ टाकलेलं आहे, चिकन बॉल्समध्ये पण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे त्या अंदाजाने इथे मीठ टाकायचं। हां, आता मला हा मटर थोडासा शिजवायचा आहे, म्हणजे वाफवायचा आहे रादर। मी याच्यात पाणी नाही टाकणार आहे, पण वाफेवर शिजवणार आहे। छान वाफ आलेली आहे, हे पा आपला मटर पण याच्यातला शिजलेला आहे। तुम्हाला दुसऱ्या कुठल्या भाज्या टाकायच्या असतील तर त्या पण व्यवस्थित शिजतील एवढी फक्त काळजी घ्यायची। आता मी ह्याच्यात टाकतीये हा राईस तयार केलेला सगळा। परत थोडीशी कोथिंबीर टाकते। एकाच पदार्थामध्ये मी तुम्हाला जवळजवळ 3-4 पदार्थ सांगितले असं मला वाटायला लागलं, कारण आता हा मटर पुलाव तयार झालाय बघा। नुसता मटर पुलाव व्हेज लोकांसाठी जर करायचा असेल तर तुम्ही हा नुसता अशा पद्धतीने मटर पुलाव पण करू शकता। व्हेज पुलाव असेल तर ह्याच पद्धतीने तुम्ही ह्याच्यात दुसऱ्या व्हेजिटेबल टाकू शकता। ऑलरेडी मी राईस तर शिजवून घेतलेला आहे। आता मी हे सगळे चिकन बॉल्स आहेत हे ह्याच्यात सेट करून ठेवतीये। आता बऱ्याच वेळा आपल्या सगळ्यांकडे काही तंदूर वगैरे असते किंवा ओटीजी असतो असं नाही, पण तुम्हाला जर ह्याला थोडासा तंदूर फ्लेवर किंवा असं द्यायची इच्छा असेल तर ह्याच्यामध्येच थोडासा कोळसा इथे जर ठेवला, कोळसा मस्तपैकी भाजायचा, चांगला कोळसा गरम करायचा, तो एका ॲल्युमिनियम फॉईलमध्ये कोळसा ठेवायचा आणि त्याच्यावर जस्ट एक चमचा साजूक तूप घालायचं आणि असं वाफेला ठेवून द्यायचं। आता ही जी वाफ छानपैकी तयार होईल मग तो स्मोकी फ्लेवर खूप छान येतो। आत्ता मी ते करत नाही आहे पण मी तुम्हाला ते सांगितलं। आणि असं आता मी हे सगळं सेट केलेलं आहे। ही अशीच दमदमीत आपण एक छान ह्या भाताला वाफ देणार आहोत। असा हा चिकन बॉल राईस म्हणा किंवा चिकन बॉल पुलाव म्हणा तयार आहे, नक्की करून बघा। प्लीज माझा हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात। थँक्यू।